जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धेच्या वतीने जिल्ह्यात घरोघरी जाऊन कॅन्सर रुग्ण शोध मोहीम चालू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहेत. 277 रुग्ण कॅन्सरग्रस्त असून संशयित रुग्ण 125 आहेत. त्यांची तपासणी NCDच्या तज्ज्ञ डॉक्टरच्या टीमकडून करण्यात येणार आहे. आशा वर्करच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीमध्ये कॅन्सरच्या गाठी आढळल्यास त्यांना पुढील उपचाराकरिता सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलला जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत शासकीय खर्चावर उपचार दिला जाणार असल्याने रुग्णांवर खर्चाचा बोजार पडणार नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाने August 16 पासून राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत 30 वर्षावरील व्यक्तीची वेळोवेळी घेतलेल्या चाचणीमध्ये 5,30,000 रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये 277 रुग्ण कॅन्सरग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. आढळलेल्या कॅन्सर रुग्णांमध्ये मुख कॅन्सरचे सर्वाधिक म्हणजेच 87 रुग्ण असून त्यापैकी 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्तन कॅन्सरचे 66 रुग्ण असून त्यापैकी 30 वर सध्या उपचार सुरू आहेत. तर गर्भाशय मुख कॅन्सरचे 32 रुग्ण असून त्यापैकी 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अन्य प्रकारची रुग्णांची संख्याही आता 90 वर गेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीनिंग प्रोजेक्ट सुरू करण्यात आले असून याकरिता आशा वर्कर्सला प्रशिक्षित करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक गावातील घराघरातील व्यक्तींचे प्राथमिक कॅन्सरची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची वेळेवर रुग्णांवर उपचार करण्यास मदत होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय एक पाऊल पुढे टाकत ग्रामीण जनतेला कॅन्सर रोगावर जागृत करीत आहेत. NCD अंतर्गत पॅलिटिव्ह केअरचे आमचे युनिट आहे आणि त्या युनिट मार्फत आपण जे ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग ही जी काही 277 रुग्ण आहेत त्या रुग्णाला घरोघरी जाऊन आमचे पॅलिटिव्ह केअरचे जी टीम आहे ती त्यांना ट्रीटमेंट करते, उपचार करते आणि मदत पण करते. दुसरी गोष्ट आहे की आता यामध्ये ओरल कॅन्सर आणि सर्व प्रकारचे जे कॅन्सर आहे त्या कॅन्सरची उपचार आपल्या सेवाग्रामला आपण उपलब्ध आहे आणि आमच्या इथे आल्यानंतर त्यांची सर्व तपासणी केल्यानंतर आम्ही त्यांच्या पुढील उपचारासाठी आम्ही त्यांना पाठवतो. दुसरी गोष्ट सांगावं असं वाटतं की पॉप्युलर बेस्ड स्क्रीनिंग हा प्रोजेक्ट वर्धा जिल्ह्यामध्ये आता सुरू होत आहे आणि त्यांना यामध्ये आशांना प्रशिक्षण करण्यात आलेलं आहे की कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर किंवा ओरल कॅन्सर कसं ओळखायचं ह्याचं प्रशिक्षण नागपूर येथे PHR इथे झालेलं आहे आणि ती पॉप्युलर बेस्ड स्क्रीनिंग आपण आता वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व PSC ठिकाणी चालू करत आहात. वर्धा जिल्ह्यातल्या सर्व आशा आपल्या इथे जवळपास 100 ते 125 जे रुग्ण आहे, संशयित रुग्ण आहे, स्त्रिया आहेत कॅन्सरच्या, ब्रेस्ट कॅन्सरच्या स्पेशली, त्याच्यासाठी आपण त्यांच्या या NCIच्या डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी घेऊ आणि ज्या मग हे तपासणी केल्यानंतर पुढील उपचारात तपासल्यानंतर कॅन्सरची जर गाठ आढळली तर त्यांचा पुढील उपचार सेवाग्राम किंवा अन्य ठिकाणी आपण त्यांच्याकडून करून घेऊ.